स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई या शब्दात सर्व जग सामावले, कारण आई ही जन्माच्या अगोदर पासून आपल्या बाळाला ओळखत असते, अनुभवत असते, समजून घेत असते। या जगातील सर्वात मोठं सर्वोच्च पद म्हणजे आई, जे आपल्या बाळाला जन्म देते, त्याचा सांभाळ करते, त्याला काय हवं काय नको याचा विचार करून आई असण्याची सर्व जबाबदारी ती पार पाडते। अशाच एका आईला आज आपण भेटणार आहोत, जिने यशोदेप्रमाणे सर्व निराधार बाळांचा सांभाळ केला आणि आजतागायत ती तो सांभाळ करत आहे। डोंबिवलीच्या जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉक्टर कीर्तिदा प्रधान या आईला आज आपण भेटणार आहोत। त्यांनी 1989 पासून जननी आशीष हे चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केले। सुरुवातीला शासनाची ट्रस्टसाठीची परवानगी 1989 ते आज मितीपर्यंत समाजाची बदलणारी मानसिकता आणि अनेक अशा सामाजिक वैचारिक व शैक्षणिक अशा बदलातून घडणारा हा समाज त्यांनी पाहिला। या बदलातून झुंजत त्यांनी जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्ट ही मोठ्या जिद्दीने कार्यरत ठेवली। यात त्यांच्या पतीचा आणि सासरच्या मंडळींचा तसेच मैत्रिणींचा बहुमोल असा पाठिंबा मिळाला। 1989 जननी आशीष मध्ये केवळ 4 बालक होती। आज इथे अगदी नवजात बालकापासून 6 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील 38 मुलामुली इथे आहेत। सामान्यांसाठी जरी हे अनाथ आश्रम असले तरी या आईसाठी तिच्या या निष्पाप बाळांचं घरकुलच आहे। आई वडिलांनी आणून दिलेले किंवा रस्त्यावरील निराधार असाही अशा बाळांसाठी जननी आशीष हे घरकुल सदैव खुले आहे। बाळ या आश्रमात आल्यापासून त्याचं संगोपन, त्याचा विकास इतकेच नव्हे तर त्याच्या भावी आई बाबांपर्यंत सुखरूप सुपूर्त करेपर्यंत जननी आशीष त्याची जबाबदारी सांभाळत आहे। जननी आशीष या बाळांच्या घरकुलाच्या आई कीर्तिदा प्रधान यांच्याशी इंडिया टीव्ही न्यूज ने केलेला हा संवाद। मी डॉक्टर कीर्तिदा प्रधान आज डोंबिवली तिथे राहते, डोंबिवली वेसला, आणि माझा एक छोटासा नर्सिंग होम आहे। मी राजावाडी हॉस्पिटलला, मी डी आय पाटील मेडिकल कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट, ENT डिपार्टमेंट म्हणजे नाकान घसा तज्ज्ञ आहे। आणि माझं एज्युकेशन KEM हॉस्पिटलमधला मी MS केला आणि मग लंडनहून FRCS पण केलं। ते मी पहिली मीटिंग घेऊन माझ्या मैत्रिणी ज्या होत्या खास सगळ्या माझ्या ऑलमोस्ट माझ्या वयाचे त्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या घरी बोलवलं। सगळे एकत्र होऊन सगळ्यांनी हो सांगितलं की असं आपण करूया आणि त्या दिवशी या ट्रस्टचं नाव पडलं जननी आशीष 1989। म्हणजे असं पण आहे की मुलांना बघण्यापासून सगळे करायला म्हणजे माझे सासू सासरे तर माझ्याबरोबरच राहत होते पण माझे मिस्टरसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते आणि आमच्या सगळ्या मेंबर्सचे मिस्टर्ससुद्धा सगळ्यांचे आमचा पाठिंबा त्यांचा पाठिंबा आमचा मागे असतो। आणि आम्ही MIDC मरोळला त्यांच्या हेड ऑफिसला जाऊन शिव जोशी म्हणून CEO होते त्यांना 5-6 वेळा भेटले आणि त्यांना असं वाटलं की या बायका काहीतरी करतील म्हणून ह्या प्लॉट आम्हाला दिला। माझ्याची मानसिकता म्हणजे बेसिकली जे आम कॉन्टॅक्ट्स होते जे आमचे आमच्या बरोबरचे त्यांनी सुरुवातीला आम्हाला खूप हेल्प केली। आणि माझा भावानी त्याचे बॉम्बेला ऑफिस आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट थ्रू त्यांनी पण खूप हेल्प केली। आणि आम्ही कधी जमा आमचे गेलेली जी मुलं असतात तिकडून डॉक्टरांनी तर आम्ही बाहेर गेलो की आम्ही विसरून जातो की आमच्या घरचे मुलं कारण त्यांना समाजाला अजून पण एवढी हे नाही आहे त्याचे काय काय इव्हन पॅरेंट्स असं सांगतात की हा बाळ तो अडॉप्टेड आहे त्यांचं नाही आहे। असं शाळेत जेव्हा जातात मुलं तेव्हा त्यांची ती अडचण येते ते त्याच्यातून आपल्या समाजाने मुक्त व्हायला पाहिजे। 1990 आम्हाला सुरुवातीला 4 मुली होती आमच्याकडे न्यू बॉर्न्स 4 सारी अडॉप्शनला गेले नंतर तर येतच राहिले ते बरं त्याच्यात काही मुलं मध्ये म्हणलं तेव्हा काही दिसली काही डिफेक्ट असेल तर तरी आपल्याकडे अडॉप्शनला जात नाही मग तर प्रॉब्लेम होतो कधीतरी। या मदर्स डेला मी सांगितलं आहे प्रत्येक मुलांनी की प्रत्येक मुलाला आई आणि वडील दोघेही असतात पण आई जे मुलासाठी करते ते मुलांनी विसरू नये असं आई
जेवढा करते म्हणजे आईला तू मुलं येऊन चार लपाटे मारतात तरी आई काही बोलत नाही. हां आणि आई उपाशी राहून मुलांना खायला घालते, तसंही करून मुलांना मोठा करते, त्यांना एज्युकेशन देते. कुठेतरी बिचारी भांडी असते काय करते पण त्याच्यातून ती मुलं मोठी होतात, तर तेव्हा आईला म्हणजे अजिबात विसरायचं नाही. जननी अशी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमध्ये मी 1994 पासून कार्यकारी संचालिका या पदावर काम करत आहे. मी या संस्थेमध्ये काम करण्याच्या आधी स्पेशलायझेशन केले MSW मास्टर ऑफ सोशल वर्क फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअरमध्ये आणि मी MA सोशोलॉजी आणि MA सायकोलॉजी केलेलं आहे की ज्या या सगळ्या माझ्या ज्ञानाचा फायदा मी जननी अशीसाठी करू शकतो. मॅडम तुमची सुरुवात या क्षेत्रामध्ये कधीपासून झाली? मी 1988 पासून या कामाला सुरुवात केली. ज्यावेळेस मी MSW केलं तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की आपण मुलांच्या क्षेत्रात किंवा महिलांच्या क्षेत्रात काम करायचं, म्हणून मी ही स्पेशलायझेशन निवडलं. इथे येण्यापूर्वी मी पुण्याला भारतीय समाजसेवा केंद्र म्हणून हीच अनाथाश्रम चालवणारी संस्था आहे तिथे काम करत होते. ज्या मुली लग्नाला आलेल्या असतात त्या मुलींना काउन्सिलिंग लग्नाच्या आधी. घरून सपोर्ट मला चांगला होता म्हणजे लग्नाच्या आधी आई वडिलांनी मला सपोर्ट केला म्हणून मी MSW केलं आणि लग्न जेव्हा ठरलं तेव्हा मी सगळी माझ्या शिक्षणाची कल्पना माझ्या मिस्टरांना केली होती, त्यामुळे आमची जॉईंट फॅमिली होती तरी त्यांच्याकडूनही मला पूर्ण सपोर्ट होता आणि घरी मिस्टरांकडनंही सपोर्ट आहे. इथे मुलं जी येतात ती 3 प्रकारातली मुलं येतात. ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 2006 ही चाईल्ड वेलफेअर कमिटी जी भिवंडीला ठाणे जिल्ह्याची बसते त्यांच्यामार्फत मुलं येतात. 3 प्रकार म्हणजे एक क्रेडल बेबी बाहेर जो पाळणा ठेवलेला आहे त्यातून मुलं येतात. परित्यागित म्हणजे स्वतः येऊन इथे मूल सोडणारे आणि रस्त्यावर सापडलेली कमिटेड मुलं, अशी 3 प्रकारची 0 ते 6 वयोगटातील मुलं बसलेले. पाळण्यावर मुलं किती? पाळण्यावर खूप म्हणजे वर्षातनं एखादं एक किंवा 2. रस्त्यावरच्या मुलांचं प्रमाण जास्त आहे, 70 ते 80% मुलं तिथे येतात. वयोगट 0 म्हणजे न्यूबॉर्न ते 6 वर्षापर्यंत. मातृदिना संबंधी जननी अशीला रिलेटेड बोलायचं झालं तर ह्या मुलांनी स्वतःचं घर हरवलेलं असतं, स्वतःचे आई वडील हरवलेले असतात, पण इथे आल्यानंतर त्यांना घर आणि आई मिळते आणि इथून परत ते नवीन घरी जातात, तर त्यांच्या डोळ्यात मला आई हा शब्द आणि बाबा हा शब्द दिसत असतो दत्तक देताना, तर त्याचं सार्थक त्यांनी मोठं झाल्यावरही करावं. ते ऋणानुबंध त्यांनी विसरू नये याच मातृदिनाच्या निमित्ताने मी सांगेन आणि सर्व माता भगिनींना